पेट्रोल डिझेलच्या किमती आकाशात पोहोचल्याने नागरिक सायकल चालवण्याला प्राधान्य देताना दिसत आहेत. मात्र त्यात पण सायकलच्या किमती दुचाकी वाहनाच्या बरोबरीने वाढल्या आहेत. 2000 मिळणारी सायकल आता 1.5 लाखांपर्यंत गेली आहे. कोरोना काळापासून सायकलची मागणी सातत्याने वाढत आहे. आरोग्य सुदृढ राखण्यासाठी नागरिक सायकलचा वापर करीत आहेत. सायकलमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचाही अवलंब केला जात आहे. त्याचा परिणाम किमतीवर झाला आहे. पायडलच नव्हे तर इलेक्ट्रिक बॅटरी व गिअरच्या मदतीने सायकलची गती वाढविता येत आहे. सायकल चालविताना कुठलेही कष्ट पडू नये यासाठी ई सायकल देखील तयार करण्यात आली आहे. त्याची किंमत 1.5 लाखाच्या घरात आहे. साधी सायकल 5000 मिळते. गिअर इलेक्ट्रिक सायकलची किंमत 1.5 लाख रुपयांच्या घरात आहे तर हायब्रिड सायकल 10000 रुपयाला मिळते. सायकल चालविणे आरोग्यासाठी आवश्यक असले तरी वाढणाऱ्या किमती सामान्य नागरिकांच्या अवाक्याबाहेरच्याच आहेत. सायकलमध्ये थोडा अवेअरनेस वाढत आहे लोकांचा. पूर्वी सायकल कशा होत्या की लोखंडाची, त्यात छर्रे, वजनी सायकल, वेटेड सायकल होत्या. पण आता जे आपल्या इथं जे सायकली आहेत त्या एक सेमी ॲल्युमिनियम, फुल ॲल्युमिनियम, कार्बन फ्रेम्स ह्या 2-3 प्रकारच्या सायकली आल्या आहेत ज्या लाईट वेट आहेत. त्याला पूर्वी सायकल साध्या सायकलमध्ये काही नव्हतं. म्हणजे आता जे आहे हे बेरिंग वगैरे गिअर, म्हणजे गिअरनं काय होते, तुम्ही 50-100 किलोमीटर जाऊ शकता. म्हणजे आज 200-200 किलोमीटर जे आहे हे सायकलनं शक्य झालं आहे. आणि आपल्या यवतमाळमध्ये तसे जातही आहेत, म्हणजे 200-200 किलोमीटर सायकलिंग करत आहेत. सुरुवात जी आहे ती 8000 आहे विदाऊट गिअर. विथ गिअर मग 1100 मग आपण 65000 सायकल दिलेली आहे. 1.5 लाख सायकल दिलेली आहे. म्हणजे भरपूर महाग अशा सायकली आहेत. आता कोरोना काळात जे आहे हे लोकांचा कल हेल्थ कॉन्शियसकडे झाला आहे. म्हणजे हेल्थकडे जास्त लोक लक्ष देत आहेत. जसं कोणत्या पद्धतीनं करता येईल, म्हणजे आज पूर्वी सायकल जे जुन्या होत्या त्या चालवणं थोडं जड झालं होतं. पण आता एक मॉडिफाय सायकल आले आहे, गिअरचे आले आहे, तर कुणीही सहज ऑफिसला कुणी म्हणजे असं सहज कुठलंही काम सायकलने शक्य झालेलं आहे. त्यात इलेक्ट्रोसायकल म्हणून आहे ती इलेक्ट्रिक बाईक. जसं ती पायडलही मारता येतात आणि थकलो तर आपण तिला मोटर पण सुद्धा आहे. तसं इलेक्ट्रिक बाईकचा आविष्कार या कोरोना काळात झाला आहे. सर्वांसाठीच योग्य आहेत, भले ते लाखाच्या वर आहेत, पण सायकल ही नेहमी उपयोगी ठरली आहे. की त्याचं महत्व कधीही कमी होणार नाही, उलट दिवसेंदिवस वाढत जाईल. सायकलिंगमध्ये वेगवेगळे प्रकार आले आहेत. आज आपण म्हणजे रॉक क्लाइम्बिंगसाठी वेगळी सायकल वापरतो, रस्त्यासाठी वेगळी असते, छोटी बारीक टायरची असते, जाड टायरची असते. त्याच्यामुळे सायकलचं महत्त्व आज नाही अजून वाढणार आहे. आणि ही बदलत्या काळाची गरज आहे. काळाबरोबर जे बदलतात तेच टिकतात हे सायकल इंडस्ट्रीने किंवा सायकलने हे सिद्ध केलेलं आहे. जुन्या काळातल्या सायकली ज्या होत्या आणि आत्ता ज्या सायकली आहेत त्याच्यात फरक जरी असला तरी बेसिक तर सायकलच आहे ना ती, हे महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे ह्या सायकली कितीही बदल झाले आहेत, कितीही महाग झाल्या आहेत. आज 1.5 लाखाच्या काही काही सायकली 2 लाखाच्याही वर आहेत. पण सायकल सायकल आहे, त्याच्यामुळे शारीरिक मानसिक व्यायाम मिळतो आणि त्याच्यामुळे माणसाच्या बौद्धिक आणि मानसिक स्तरात वाढ होते, ह्याच्यात काहीही शंका नाही आहे.